मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी भयंकर पोटदुखीच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि पारंपरिक नॅचरल उपाय घेऊन आले आहे। आणि आज मी अगदी ताण्या बाळाचे देखील पोट दुखत असेल, पोट फुगले असेल, शी होत नसेल आणि यामुळे बाळ किरकिर करत असेल तर बाळाचे देखील पोटदुखी बंद करून देणारा उपाय देखील दाखवणार आहे। तर कुठल्याही प्रकारची पोटदुखी असो यावर ओवा अत्यंत रामबाण मानला जातो, परंतु पोट दुखत असल्यावर याचा वापर कसा करावा हेच आपल्याला माहीत नसते। तर यासाठी एक ग्लास भरून पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर घेऊन थोडासा स्मॅश करून घ्या, चोळून घ्या याप्रमाणे। आणि हा कच्चा ओवा एका ग्लासमध्ये टाका आणि जर आपल्याकडे खडीसाखर असेल तर खडीसाखरेची पावडर यामध्ये टाकायची आहे, नसेल तर जी साखर आपण दररोज चहाकरता वापरतो त्याचा देखील आपण इथे वापर करू शकतो। तर एक चमचा भरून खडीसाखरेची पावडर यामध्ये टाका आणि जर असेल तर दोन चुटकी भरून काळे मीठ यामध्ये टाकायचे आहे, आणि नसेल तर लाहोरी मीठ, सेंधा नमक, उपवासाचे मीठ, जैतून का नमक किंवा रताचे मीठ म्हणून ओळखले जाणारे जे मीठ आहे या मिठाचा देखील आपण इथे वापर करू शकतो, परंतु नॉर्मल जे मीठ आहे याचा वापर इथे करू नये। अगदी दोन चुटकी भरून काळे मीठ यामध्ये टाका आणि जे पाणी आपण गरम करून घेतले आहे हे यामध्ये टाकायचे आहे। आणि हे तयार झालेले पेय या व्यक्तींचे पोट दुखत आहे त्या व्यक्तींना गरम गरम असतानाच लगेचच प्यायला द्यायचे आहे। मासिक पाळीत महिलांचे देखील पोट दुखत असेल तर महिला देखील हा उपाय करू शकतात। पेय पिल्यानंतर लगेचच आपल्या पोटदुखीच्या समस्या बऱ्या होतात आणि ज्यावेळेस आपले पोट दुखत आहे त्यावेळेस हे तयार करून तुम्ही पिऊ शकतात। आणि जास्त त्रास होत असेल तर दिवसभरातून दोन वेळेस जरी तुम्ही हे तयार करून घेतले तरी देखील चालेल। आणि अगदी ताणे बाळ असेल तर फक्त दोन चुटकी हिंग घ्यायची आहे, यामध्ये दोन छोटे चमचे पाणी टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्या आणि बाळाच्या पोटाभोवती हे मिश्रण अलगद हाताने लावून घ्यायचे आहे। यामुळे बाळाचे पोट लगेचच दुखणे बंद होते। हे झाले अगदी ताण्या बाळाकरता, परंतु 3 ते 4 महिन्याच्या पुढील बाळ असेल तर यासाठी बाळाच्या ह्याने फक्त पाव चमचा भरून ओवा घ्यायचा आहे आणि आपल्या दातांनी चावून चावून अगदी बारीक करायचा आहे आणि कॉटनच्या कपड्याने याचे रस काढून घ्यायचे आहे आणि एका थेंब रसमध्ये 1 चमचा भरून आईने स्वतःचे दूध टाकायचे आहे आणि हे बाळाला पाजायचे आहे। यामुळे बाळाची देखील पोटदुखी पूर्णपणे बंद होण्यास मदत होते आणि पोट लगेचच मोकळे होते। तर लहान मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती असो कुणाचेही पोट दुखत असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकतात आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा देखील होणार आहे। उपाय तर आपल्याला नक्कीच आवडलेले असतील, मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजेच आपल्याबरोबर इतरांना देखील याचा फायदा होईल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद।